आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. येत्या 10 दिवसात जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांना एक चांगले पद देण्यात येणार आहे. त्यांच्या जल्लोषासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत गोळाबेरीज करावी लागली, त्यामुळे दिलेला अध्यक्षपदाचा शब्द पाळता आला नाही. मात्र आता एक चांगले पद देणार आणि 2.5 वर्षानंतर अध्यक्षपदही देण्यास वचनबद्ध राहीन अशी ग्वाही महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आळते गावासाठी मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजना व नाबार्ड अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री पाटील हे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश हळवणकर होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना आमदार हळवणकर म्हणाले, 12 बलुतेदार व 18 आलुतेदार या सर्वांनी मिळून अरुणराव इंगवले यांना फेटा बांधणे म्हणजे त्यांच्यावर असलेले खरे प्रेम म्हणावे लागेल. वारण्याचे पाणी आणणे म्हणजे एक जोक नाही, म्हणून अरुणरावांना आळतीचा ढाण्या वाघ म्हणावे लागेल. स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना जिल्हा परिषद सदस्य इंगवले म्हणाले, मतदारसंघात मी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. मी निवडणुकीपुरतेच राजकारण करतो, नंतर मात्र समाजकारण करतो, म्हणून कार्यकर्त्यांची फौज माझ्याजवळ आहे. आमदार मिणशेकर यांनीही मनोगत आपलं व्यक्त केलं. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, यंत्रबाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, विजय भोजे, राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमिता इंगवले, सरपंच सविता कांबळे, किरण इंगवले, अमर इंगवले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच सुधाम चव्हाण यांनी केलं, तर आभार धोंडीराम बाबर यांनी मानले. आळतेहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन साजणे.